दाभाडी ग्राम पंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण सुरू। बदनापूर प्रतिनिधी, स्वस्त धान्य दुकानदारांनी घेतलेला मालाची पावती द्या, नळाला पाणी सोडण्यात यावे, वंचित लोकांना घरकुल मिळावे आदी मागण्यांसाठी दाभाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक 15 नोव्हेंबर पासून ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे। राशन दुकानदार मनमानी कारभार, त्यांचे जे आहेत ते मनमानी कारभार राहते। त्यांनी कमीच कमी सूट पावती देणे, गावात जे आहे तर दोन्ही दिन तीन राशन वाटणे, हे मुद्दा एक आहे। दुसरं पाण्याचं, गेल्या 20 वर्षापासून धनगर गल्लीत पाणी नाही आहे। हा 9 वर्षापासून नाल्या काढेल नाही, घरकुल म्हणजे नाव आहे वगळले आहे, पण वगळले जाते, नासून देखील वगळून टाकले, वगळून जाते। हे आमचे मुद्दे, आमची मान्यता करावी तेव्हा आमचा आम्हाला लेखी लिहून द्यावी, आम्ही तेव्हा उपोषण उपोषणाचा साहेबांना उपोषणाचा कितवा दिवस आहे आजचा? आजचा दुसरा दिवस आहे आजचा। कोणी तुमच्याकडे या अनुषंगाने कोणी आले? कोणीच नाही आलं तुला, फक्त सरपंच येऊन राहिले, दांगडोकर राहिले, सर्व राहिले, चॉकलेट राहिले, फक्त सरपंच येऊन गेले, बाकी संबंधित अधिकारी कोणी कोणी नाही आले। अच्छा, जोपर्यंत तुम्हाला लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत तुमचं उपोषण या ठिकाणी हलणार नाही, अशी तुमची भूमिका आहे। उपोषणाला शंकर पाटोळे, असलम भगवान, प्रदीप खमाटे, नितीन टोंपे, गणेश पाटोळे, शिवाजी खामाटे, नबाजी बकाल, पवन बकाल, ज्ञानेश्वर कोळे आदी जण बसले आहेत। उपोषणाचा दुसरा दिवस उलटला, मात्र प्रशासनाने लक्ष दिले नसल्याची भावना उपोषणकर्त्यांनी जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, विठ्ठलराव गडवे, बदनापूर, जालना। अपडेट्ससाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।